हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। बाळासाहेबांची संस्कृती उद्धव ठाकरे विसरले, फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांनी मला शिकवण्याची गरज नाही। ठाकरेंच्या नालायक टीकेवर मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर। प्रक्षोभक भाषण करू नये, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंत्र्यांना तंबी। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण कसं देता येईल यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा, तर वेळ पडल्यास केंद्राकडे आरक्षणाबाबत दाद मागितली जाणार। वाद निर्माण करून राजकीय पुनर्वसनाचा भुजबळांचा प्रयत्न, छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडून बोलावं, विखे पाटलांचा सल्ला। मराठा कुणबी आहे आणि कुणबीच राहणार, तुम्ही कशाला बोंबलता, बच्चू कडूंचा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा। राजीनामा द्यायला मोठं मन लागतं पण हे पदाला चिकटून बसले, त्यांच्या राजीनाम्यानं काही फरक पडत नाही, मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया। आरक्षणाची टक्केवारी वाढवण्याच्या राज्य सरकारच्या हालचाली, हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना अटक, 12 डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी, मुख्यमंत्री मंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं भूल। मी काही चुकीचं बोललो नाही, शिंदेना शिवीगाळ केली नाही, अटकेनंतर दत्ता दळवी आपल्या वक्तव्यावर ठाम। सरकार नालायक त्यांना नालायकच म्हणणार, टीका करताना संजय राऊतांकडून 11 वेळा नालायक या शब्दाचा वापर। जनता नालायकांना त्यांची जागा दाखवेल, प्रत्युत्तरादाखल संजय शिरसाट यांच्याकडूनही 8 वेळा शब्दप्रयोग। गद्दार हिंदहृदय सम्राट स्वतःला हिंदहृदय सम्राट म्हणवून घेतात, त्याविरोधात एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल करा, संजय राऊतांची मागणी। सुषमा अंधारे यांना नाशिकमधून निनावी पत्र, ललित पाटील आणि ड्रग्ज प्रकरणी अनेक खुलासे असलेलं पत्र, सुषमा अंधारे पत्र आता पुणे पोलिसांना देणार। रविकांत तुपकर उपमुख्यमंत्री फडणवीसांसोबत त्यांची बैठक, सोयाबीनला 9,000 तर कापसाला 12,000 भाव द्यावा, तसंच अवकाळीची सरसकट 10,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी। राष्ट्रवादी कुणाची, निवडणूक आयोगात सुनावणी सुरू, शरद पवार जितेंद्र आव्हाड हजर, तर अजित पवार गटाकडून समीर भुजबळ सुरज चव्हाण उपस्थित। 30 नोव्हेंबर पर्यंत ठाकरे गटाची उलट तपासणी पूर्ण होणार, 1, 2, 7 आणि 8 डिसेंबरच्या दरम्यान शिंदे गटाची उलट तपासणी, तर 11 ते 20 डिसेंबरच्या दरम्यान अंतिम सुनावणी। गरज भासल्यास अधिवेशनानंतर 2 दिवस नागपुरात सुनावणी घेणार, 21 आणि 22 डिसेंबरची सुनावणी नागपूरला घेण्याच्या विचाराधीन, विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची दोन्ही गटाच्या वकिलांसोबत चर्चा। नुकसानीचे पंचनामे सुरू न केल्यामुळे नागपुरात विमा कंपनीच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक, कार्यकर्त्यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधीवर टाकलं। एमपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर मुलाखतीआधीच वैद्यकीय तपासणी होणार, 2023च्या जाहिरातीच्या मुख्य परीक्षेपासून निर्णय लागू, जानेवारी 2024 पासून वैद्यकीय तपासणीला सुरुवात। लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक, 5 किलो मोफत धान्याची योजना 5 वर्षांसाठी वाढवली। राहुल द्रविडच भारतीय संघाला शिकवणी देणार, बीसीसीआयची अधिकृत माहिती, राहुल द्रविडसह सगळ्या सपोर्ट स्टाफचा कालावधी वाढवला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।